मित्रांनो, आता आहोत आपण पर्याय वर्कशॉपला. गणपती आगमनाला सुरुवात होईल. मुंबईचा सम्राट खेतवाडी. ऍक्च्युली मुंबईचा सम्राट या राजाची थीम होती वारकरी थीम होती. तुम्ही पाहिलं असेल, खूप सुंदर अशी मूर्ती होती आणि त्याच्या लागोपाठ आणखी दोन गणपती निघाले. आमचे बंधू कुठे? तुमचे बंधू मागून येत आहेत. तुमच्या बंधूंची पण कमर गेलेली आहे. तुमचे बंधू असे थकलेले आहेत ना आता काय सांगू बुवा. हा हा हा, आकाश टेंगळं झालंय की काय? कसा वाटत चक्कर येऊन? एक नंबर. गाडी गोल गोल फिरते, गाडी गोल गोल फिरते गाडी. तर मित्रांनो, आता वादनाच्या ठिकाणी ढोल घेऊन जात आहेत. मित्रांनो, आता मिरवणूक सुरू होणार आहे. इथून आता आहोत आपण पर्याय वर्कशॉपला. गणपती आगमनाला सुरुवात होईल. मुंबईचा सम्राट खेतवाडी. आता ढोल सगळे शिस्तबद्ध लाईनीवर लावले जात आहेत. मित्रांनो, आता थोड्याच वेळात सुरुवात होईल वादनाला. सगळे वादक तयारीत आहेत. आता समोरच आहे आपल्या पर्याय वर्कशॉप आणि तिथून गणपती बाहेर काढण्यात येईल. आता अज्जू नानू इकडे आणि ही बघा मुंबईची गर्दी.
थोडं पुढं आलं, म्हटलं थोडं रेस्ट करावं, सगळं डोक्यावर आलंय, खूप दमल्यासारखं झालं. आता गणपती म्हटलं की मुंबई, मुंबई म्हटलं की बरीचशी गर्दी. पाहू शकता तुम्ही तर अशी काही गर्दी आता इथं झाली. समोरच वाजवत सायलीला भेट, त्याच्यानंतर शिवब्रह्मांड ढोल ताशा बदल, आणि मागे मंडळाचे कार्यकर्ते मस्त आहे की भजन गात होते. ऍक्च्युली मुंबईचा सम्राट या राजाची थीम होती वारकरी, वारकरी थीम होती. तुम्ही पाहिलं असेल, खूप सुंदर अशी मूर्ती होती, आणि त्याच्या लागोपाठ आणखी दोन गणपती निघाले. तर असे तीन गणपती लाईनीत निघाले, एक मुंबईचा सम्राट आणि आणखी दोन गणपती होते. थोडा रेस्ट करतो, थोडं खाऊ आणि पुन्हा एकदा आपण आगमन करू. आमचे बंधू कुठे? तुमचे बंधू मागून येत आहेत. तुमच्या बंधूंची पण कमर गेलेली आहे. तुमचे बंधू असे थकलेले आहेत ना आता, काय सांगू बुवा. हा हा हा, आकाश टेंगळं झालंय की काय? आज सकाळी माझ्याकडून पिन लावून गेलो होता, त्याची पिन बघा. कुठे गेला तो टीका? वा बुवा वा, बुवाचा विषय हाड आहे. नाणू काय म्हणतो? मी काय ना म्हणतोय, आकाश टेंगळं झालंय की काय असं झालंय. आजच्या दिवसाचा दिवस कमी नाही आज. नाणू तीस आठवण आहे. सॉरी दादा. अरे दादाची चप्पल तोडली हे भाई, भरपाई तर मी तोडली त्याची. तू इन्शुरन्स मध्ये घे. हा नानू, तीस साठवलाय. मग एक माणूस लागतो तुला असा? एक आज लागलाय फक्त. आज ना हे रोजचं आहे. मी तुला कुठे? अरे लालबागला आलो का? अरे लालबागला आहे. लालबाग हे का? या ब्लॉगरला ना पत्ता माहिती ना काय माहिती, फक्त आपल्या नानूचा इंटरव्ह्यू आहे. नानूचा नानू लालबागला आलोय आपण. लालबागला काय म्हणतो? या ब्लॉगरला ना रोडचा पत्ता माहिती आहे, आता माहिती गावात नाही. गावातले महानगरपालिका आम्हाला घेऊ नका, आम्ही स्मार्ट सिटी आहोत. अजून तुला पण एक माणूस लागतो. काय म्हणतो अजून? चटके लागतोय. मजा आली? किती जण होणार तुझा? 30-25 आहे. नागोबा अजूनची फॅन फॉलोविंग
कुठला असतं ना तुला पाहिजे सम्राट अजू बाई कुठे अजू कसा वाटत चक्कर येऊन एक नंबर गाडी गोल गोल फिरते गाडी गोल गोल फिरते गाडी अजून एक बस आरामात बस पायातले शूज काढ अगोदर ते गरम गरम झाले असते थोडी गरमी आहे ना बाबा बरीच ट्रॉफिक झाली रे सेंटर पॉइंट प्रिमायसेस लालबाग मित्रांनो भारत माताच्या सिग्नलला थांबलोय वादन झालं आणि वादन झालं झालं ना अजयला चक्कर आली अजू ओके ओके ना परवापर्यंत जास्त पाऊस होता पण आता मध्येच ऊन आलंय आणि एवढं ऊन आहे ते मे महिन्यापेक्षा बेकार ऊन आहे तर म्हणतात ना अवकाळी पाऊसाचा अवकाळी ऊन आलंय त्यामुळे जरा गरगरायला झालं वरून मोठमोठे ढोल वगैरे घेऊन आपण वाजवतो ते सगळं वजन पेलावं लागतं असं काही झालं आता थोडा वेळ थांबलेलो आता बघूया कोणता गणपती आलाय अजून काय आम्ही काय खाल्लं नाही आणि असंच बसलोय चॅनलचे ओनर वाटलेल्या दहावेळेची जरा जास्तच गर्दी आहे वाटलं नव्हतं की 12 दरम्यान पण एवढी पब्लिक बघायला मिळेल आज सकाळपासून तुम्हाला कसं वाटलं सकाळपासून खूप छान वाटलं जरा आपण मेदू वडा खाल्ल्यापासून बरं वाटलं आता भूक लागली पण गणपतीचा माहोल बघून शूट वगैरे करून तुझी मला खूप चांगली साथ लागली माझी साथ लागणारच पण इकडे बघा जरा सर 500 रुपये माझा दिवस आहे सगळ्या 500 रुपये दिवस आहे पण तुम्ही ज्या फुटेज मध्ये ते डिलीट करा हा चालेल तसं काय हे नाही अजी गमरे काय आलं तुम्हाला भर उन्हात तुमचं काय आलं काय असं तुमचा चेहरा काय कुठे कुठे दुखते खरं सांगा मांड्या दुखत आहेत बघा मित्रांनो ढोल तशा पथक आणि ढोल वाजवणं इझी नाही मांड्या बिंड्या सगळं दुखतंय भावाचं आपल्या आणि हा जेम्स बॉन्ड काला जेम्स बॉन्ड आमच्या आप्पा आता बसलोय आम्ही लालबाग मध्ये एकदम आरामात काय वाटतं तुम्हाला आपले 5K सबस्क्रायबर पूर्ण होतील खूप छान वाटतं विचार करतोय की आता जेव्हा सबस्क्रायबर पूर्ण होत तेव्हा एखादी राईड मी त्या सबस्क्रायबर सोबत करेल 5000 मित्रांनो भावाला लाईक करा सबस्क्राईब करा जागेंची नावच नाही माहिती माझा शेवटचा परळ आहे परळ बँड्रापर्यंत होता इथपर्यंत रिक्षा लागते ना तेवढंच आपण जातो मित्रांनो ही मूर्ती बनवली आहे फुलांनी आपले जे हार असतात वेस्टेज जे टाकले जातात त्याचा वापर करून ही मूर्ती बनवली म्हणून या मूर्तीला नाव दिले बाप्पा फुलांचा कोपर खैरणेच्या इच्छा मूर्ती बापरे